आज आपण बघणार आहोत भारतीय राज्य लोकसभेच्या जागेनुसार तर भारतातनी जे आहे तर भारतीय संसद दोन सभागृहांनी मिळून बनलेली आहे ती म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करतं लोकसभेवर जे सदस्य निवडून दिले जात असते ते लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठरतात अर्थात जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं जास्त प्रतिनिधित्व म्हणून भारतातील जे राज्य आहे ते लोकसंख्येनुसार सर्वप्रथम बघून घेऊ तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेश या राज्यात असून त्यानंतर महाराष्ट्र बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रम लागतो अर्थातच याच चार राज्यातून सर्वाधिक लोकसंख्या जसं उत्तर प्रदेश या राज्यातून एकट्या ऐंशी लोकसभेच्या जागा आहे तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातून जवळपास अठ्ठेचाळीस बिहारमधून चाळीस आणि पश्चिम बंगालमधून बेचाळीस अशा रीतीने भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातून सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल